आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजित दादा, आदरणीय सुप्रियताई सुळे आणि आदरणीय आमच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार आज सोलापूर शहरात पोस्ट ऑफिसमध्ये मोदी सरकारला आम्ही शेणाच्या गौऱ्या पाठवून त्यांचा जाहीर निषेध करत आहोत। याचं एकच कारण आहे, गेल्या महिन्यात मोदी सरकारने गॅस दरवाढ केली आणि आता महिना होतोय न होतोय तोपर्यंत लगेच त्यांनी कालच 25 रुपयांनी गॅस दरवाढ केली। या जी कोरोनाची ही महामारी आलेली आहे, या वेळेत जनतेला साथ देण्याऐवजी जनतेच्या पोटावर पाय देण्याचं काम हे सरकार करत आहे। महिलांचं अगदी महिन्याचं जे बजेट असतं ते बजेट कोलमडलं आहे, जनतेचा अगदी पिळवणूक करण्यात सुप्रियाताई सुळे रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार आम्ही आज शेणाच्या गौऱ्या मोदी सरकारांना पाठवून त्याचा जाहीर निषेध करत आहोत। खरं तर मोदी सरकारने महिलांना आम्हाला भूलतापाला बळी पाडलेला आहे। ज्यावेळेस उज्ज्वला योजना आली, फुकट गॅस आहे असं आम्हाला सगळ्यांना भासवलं आणि तो गॅस घ्यायला लावला आणि त्याच गॅसची किंमती आता इतक्या गगनाला भिडलेल्या आहेत। जवळजवळ 900 रुपये आता गॅसची किंमत झालेली आहे, फुकट 935 झालेली आहे। फुकट गॅस म्हणून घ्यायला लावले आम्हाला आणि आता 935 असं आमचं बजेट कोलमडलेलं आहे। 935 रुपये करून आता आमच्या म्हणजे किचनचं बजेट गडबडलेलं आहे। तर ह्या मोदी सरकारचं खरं तर निषेध करायला पाहिजे, त्यानिमित्तानं आम्ही आज निषेध करत आहोत। आदरणीय पवारसाहेब, आदरणीय दादा सुप्रिया तेसुळे, आदरणीय आमच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार आज सोलापूर शहरामध्ये पोस्ट ऑफिस या ठिकाणी मोदी सरकारला शेणाच्या गौऱ्या पाठवून आम्ही गॅस दर वाढ जी केलेली आहे त्याचा जाहीर निषेध व्यक्त करत आहोत। या ठिकाणी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने
मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे। जर मोदी सरकारने गेल्या महिन्यातच गॅस दर वाढ केलेली आहे आणि महिना न महिना होतोय न होतोय तोपर्यंत लगेच परत काल 25 रुपयांनी गॅसच्या दरवाढीमध्ये वाढ केलेली आहे। कोरोनाच्या या महा जी साथ आलेली आहे त्याच्यामध्ये जनतेला साथ देण्याऐवजी जनतेला हात देण्याऐवजी गोरगरीब जनतेच्या पोटावर पाय देण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे। महिलांचं बजेट ह्या गॅस दरवाढीमुळे कोलमडलेलं आहे। तर अशा या मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत। जर या सरकारने गॅस दरवाढ केली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी करणार आहे। या ठिकाणी मी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करून मोदी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे।